एक धावपटू ताशी 6 किलोमीटर वेगाने पळतो, तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र अंतर बराबर वेळ गुणिला वेग. लक्ष द्या, अंतर 9000 मीटर. प्रश्नामध्ये वेळ काढायचा, त्याचा वेग आहे 6 किलोमीटर प्रति तास, वेगाच्या ठिकाणी हा मांडा, याला गुणिला 518. 9000 मीटर बराबर वेळ गुणिला 6, 5 सोबत गुणिला आहेत, हा गुणाकार 30, छेदस्थानी 18. ओके, 9000 कडे येताना हे 18 छेदस्थानी असलेले अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेले 3 छेदस्थानी मांडा. ओके, लक्ष द्या, 9000 गुणिला 18/30 बराबर वेळ. इथे या शून्याला हे शून्य गायब आणि 3 3 9 यावर हे 2 शून्य, म्हणजे 300 × 18 बराबर वेळ. 18 3 54 यावर हे 2 शून्य, हा वेळ आपल्याला मिळाला सेकंदमध्ये. आपले सर्व पर्याय मिनिटामध्ये आहेत. ओके, म्हणून या सेकंदाचे मिनिट करण्यासाठी 1 मिनिटामध्ये असलेले सेकंद अर्थात 60/ घ्या, समोर वेळ. या शून्याला हा शून्य गायब आणि 9 × 54 होतात, हे उरलं 0 90, म्हणजे 90 मिनिट. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके,